नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहे तत्काल न्यूज लाईव्ह। सोनेगाव पोलीस ठाणा अंतर्गत मिहान पुलावर गेल्या रात्री भीषण अपघात झाला आहे। या अपघातात मिहान मध्ये कार्यरत असणारे खाजगी कंपनीतले 3 कर्मचारी आणि चालक यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला आहे। एक्झामे टेक्नॉलॉजी कंपनी मध्ये कार्यरत असलेले हे चारही व्यक्ती गुरुवारी मध्यरात्री ऑफिसचे काम पूर्ण करून अर्टिगा गाडीमध्ये घराकडे जात होते। मिहान पुलाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली। या धडकेमुळे अर्टिगा गाडीचा अक्षरशः चुरडा झाला। गाडीतील सर्व जण गंभीररीत्या जखमी झाले। सोनेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले। त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी वाहन चालक भालचंद्र उईके आणि एक्झावेअर कंपनीचे पियुष टेकाडे, नेहा गजबिये आणि काजल कोचे या चौघांना मृत घोषित केलं। तर आशिष शरणागतची स्थिती नाजूक आहे, मात्र अपघातानंतर त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली नाही। मुलं उशिरापर्यंत घरी पोहोचले नाही म्हणून कंपनीमध्ये फोन केला तरी देखील परिजनांना योग्य माहिती देण्यात आली नाही। जेव्हा आज सकाळी परिजन रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना मुलांची थेट मृत्यूची माहिती मिळाली। एक्झावेअर कंपनीच्या या अलगर्जीपणामुळे पालकांनी रोष व्यक्त केला आहे।